सर्वीस नंबर माझा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त करार्थाने आमचे मित्र आपला बांधारे सुरेश केवारे असतील, दत्ता लोबी असतील, त्याचप्रमाणे उत्तम पाटील ज्यांनी करार्थाने मला न कुठलीही मला कुठली करा आपण कल्पना न देता खरं आपण बर्थडे सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आणि केक आणलं गेलं। अगदी राष्ट्रवादी चषक नागेवाडी या क्रिकेट संघाने देखील अगदी कालच त्यांचं देखील मला जसं काय ऐकायला मिळालं होतं निश्चित
खूप खूप धन्यवाद अगदी. आपण पाहतो नागेवाडी क्रिकेट संघ ज्यांनी देखील भरपूर प्रेम दिलं आणि खऱ्या अर्थाने कालच दिवसापासून ती तयारी चालू होती नागेवाडी क्रिकेट संघाची की उद्याच्या दिवसामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करायचं. त्याचप्रमाणे आमचे सुरेश दादा केवारी आणि आप्पा वांगारे दत्ता लोभी उत्तम पाटील त्याचप्रमाणे अनिल पाटील जनार्दन थोराड आणि संपूर्ण अगदी मित्र परिवार या विभागामधील खऱ्या अर्थाने आज भरपूर प्रेम मिळत आहे असं सगळं प्रेम राहू द्या. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक तिसरा पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळतोय बॉलर कवडी एकरची जागा घेतली तेव्हा कमी घेतले का मारला कुठला रेमटेला पण जागे आवाज घरी आला
वडापावशी संपर्क साधा। अर्थाने आपण जाऊया पुणे मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक दोन, दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय। संघाची टोटल डोंगरपाडा जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 25 वा। परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने मी या छोट्या छोट्या हॉलिंडर्स ज्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करेल। एकही चेंडू कुठेतरी हरवून देत नाहीये आणि कितीही लांब चेंडू गेला तर काही सेकंदात तो चेंडू पुन्हा एकदा मैदानात येतो। अगदी जरूर प्रकाश, मी तुम्हाला सांगेल की त्यांना काहीतरी नाश्ता पाणी द्या, कारण खरच खूप मेहनत घेत आहेत ते देखील। यस, वजत गडना कुत्तेला रेमड। यस, एक गंडायला फोंडायला काय झाला। लगीन जमवायला ते चिकनी दायलीन, लगीन लावायला ते चकनी भेटली। एकंदरीत आपण पाहतो या बॉल वरती दोन धावा। जय, ठीक नाही बॉल नशीब आडायला नाही, हात बजीम बाहेर कडली ती बाहेरच गुतली असती। एकंदरीत धावफलक मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। 27 धावा धावफलकावरी सचिन वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी तयार। फटका पडलाय, पाहावं लागेल जय। काय सांगायचं आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट। दोन धावा, जरासा उशीर झाला, काय सांगतो तो होता डुबाव, तो बी आला ते दगडील। निशांत बागडे मोबाईल चालवायचा वयात, काय सांगायचं, माईक पासून लांब जाऊन आवाज वाढून काय बघायचं ते बघा। एकंदरीत आपण पाहतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन तयार। प्रचंड वेगात सुख टप्पा फन्नाट वेग, गडिया बॉल, फोंदी बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल। कॅप्टन गट दादा यो, काय सांगायचं, जहीर खान सारखा अर्धे एक किलोमीटर वरून धाई मारी देतो, तिकडे बेस्ट म्हणजे बीपी वाढ दे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, डॉट बॉल, पाणी राहिली का मला वाटत पाठी मग त्या गव्हात निकल तुडून पाणी होईल। हो, बेकार गडी। एकंदरीत आपण पाहतो या वेळेस, हा पहिले अंपायरला द्या तुम्ही नंतर प्या, 50-50 अजून कमी करा। एकंदरीत आपण पाहतोय धावफलक मात्र तीन षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 29 धावा। पुढची मॅच असेल मला वाटत सागाची वाडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम आंबेवाडी, या दोन संघांच्या माध्यमातून। अरे तो दगडू वडापाववाला घसा दुखल बाबा, कोणा भूक लागली वगैरे लवकर वा। हो, चिकाट पुचाट सगळे पद्धतीचे भेटतील। गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती जय आलाय। यस, गड्याना खालून कुतलाय, फिल्डर आलाय, येत सचिन मोकर भोसड्या खाजी देना शेंड्या फोडी तो बॉल। हो, कारण काय माहिती किरी आता धऊ होता तो किरवा झाल्यान तेड चिंबोरी झाली। एकंदरीत धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीनं 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। 30 धावा धावफलकावरती आहेत, पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील खऱ्या अर्थाने आपण पाहतोय।
राष्ट्रवादी चषक नागेवाडी या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर टीमने घेतलेलं श्रेय आज खऱ्या अर्थाने नागेवाडी गावाची मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची भूषणावळ वाटणारी ही क्रीडा स्पर्धा पात्र खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. या टीम मध्ये जर पाहिलं तर आपण खेळाडूंचे नाव उल्लेख जर केला प्रकाश बला असेल त्याचप्रमाणे बालचंद असेल गणेश असेल आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ज्यांनी घेतलेले हे मेहनत आणि या मेहनतीचे श्रेय आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. 10-11 वर्षानंतर 10-11 वर्ष जे आमचा परिचय संबंध होता प्रकाशन आमचा परंतु करा पण पहिल्यांदा 10-11 वर्षामध्ये ही क्रीडा स्पर्धा ही गावाची मानाची आहे आणि गावाच्या नावाची क्रीडा स्पर्धा घेतलेली अपाट मेहनत आज दुसऱ्या दिवसामध्ये साक्षात उतरत असताना पाहायला मिळते. ती देखील लाईव्हच्या स्वरूपात कौतुक करावं लागेल आयोजकांच्या. पहिल्या दिवशी खरं आपण सुरुवात झाली तिथून त्यांच्या समोर कठीण संकट येत गेली. कधी नीट आला तर लाईट गेली, कधी लाईट आली तर नेट गेला, असे अनेक संकट आली. परंतु या संकटाला खऱ्या अर्थाने आयोजकाने सातत्याने उत्तर दिली आणि आज खऱ्या अर्थाने या उत्तराच्या साक्षांमध्ये खऱ्या अर्थाने उतरत असताना 4 दिवस ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पुण्या गोविंद नागेवाडी गावामध्ये भरलेला हा क्रिकेटचा कुंभमेळा जो तुम्ही आम्ही अनुभवतोय. धावा धावा दाबोलगावमध्ये आहे 31 धावा 14 षटक प्रगतीपथावरती असताना जैन कमालीचे 4 चेंडू दोन धावा खर्च केलं. चांगली गोलंदाजी यावेळेस डॉट बॉल हा डॉट चेंडू कमालीची कामगिरी मैदानाची आतमध्ये जयची राहिले. कमबॅक करणारे रामाची वडील टीम झाली कमबॅक करणारे षटक. येणारा चेंडू शेवटचा बॉल काय झालं बॉल पडवली हो बेड गुड्या मारवलं. एकंदरीत आपण पाहतोय इथे विकेट पटेल चिंतामण खऱ्या अर्थाने बाद झाल्यानंतर कुठेतरी भागीदारी बनवायची होती. Thank you.
बघ ना बॅट्समॅन बॅट्समॅनचा बीमारीसाठी रिंग घेतला जातो धन्यवाद ऑन फील्ड डिसिजन चौतीस धाव आहे तीन गडी पास झाले डोंगरपाडा क्रिकेट संघाचे आमचे मांडेल बापूस ना घुंब आला हुआ काय बोलायचं आहे विलास तयार यावेळेस फटका फसला आहे शतरक्षक आहे बॉल खाली जमलाच नाही दोन धावा मुद्राने गेल्यानंतर केल्या दोन धावेच्या मदतीने धावपळ डोंगरपाडा क्रिकेट संघ जाऊन पोहोचला यावेळेस आपण पाहतो आहे छत्तीस धावा छत्तीस धावा विजय साठी सुरुवातीला पहिला डावा मध्ये आपण पाहतोय छत्तीस धावा विजय साठी सुरुवातीला पहिला डावा मध्ये आपण पाहतोय छत्तीस धावा विजय साठी सुरुवातीला पहिला डावा मध्ये आपण पाहतोय छत्तीस धावा विजय साठी सुरुवातीला पहिला डावा मध्ये आपण पाहतोय छत्तीस धावा विजय साठी सुरुवातीला पहिला डावा मध्ये आपण पाहतोय छत्तीस धावा विजय साठी सुरुवातीला पहिला डावा मध्ये आपण पाहतोय छत्तीस धावा विजय साठी सुरुवातीला पहिला डावा मध्ये आपण पाहतोय छत्तीस धावा विजय साठी सुरुवातीला पहिला डावा मध्ये आपण पाहतोय छत्तीस धावा विजय साठी सुरुवातीला पहिला डावा मध
सुमधुर संगीत। कमी नहीं पोजा खालते ना करो फुकाड़ काम की वही आड़ी किंतर का पोजा एक आधा भूखा नहीं पड़ा हुआ है सपड़ लो सर पापड़ सलाम अच्छी गुड़ वही तरह चाट में टॉल सटी है ये टीम साबा चोरी संगते संगने कामलवाड़ी संगते संगने उपस्थित आहु यस टॉल्स के लगाई लीजिए अपन पाना रहो गया सन्माननीय आमचे राहुलजी मुरगुडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो
नागेवाडी गावचे भावी सरपंच आहेत ते कॅप सगळ्या फाटलेले आहेत चालेल आंबेवाडी टीम टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे शिक्षणासाठी आमंत्रित केले सावजीवाडी क्रिकेट संघाला प्रकृती नौकनच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे केला पाहिजे प्रवीण गोलंदाजी स्ट्राइक वरती तयार तर स्ट्राइक एंड वरती गोलंदाज पाहायला मिळेल हजार त्याचा फायदा नाही
हजारातून एकच वापरतो म्हणजे तुमचा काय झाला भाई सातवार बघा तुझं नाव स्वतःला फलंदाज बाद झाला परंतु काय होतो आमच्या हजारात हजारांना एकीचा उदान भरला का हा बाकीचे काय 999 आणले का पहिलं षटक जे मात्र नाही प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळालं पॉवर प्लेचं पहिलं पहावं लागेल डोंगरपाडा क्रिकेट नाही 90 वरची मॅच आहे आपली फरक नाही आज 6 वरी वगैरे ठोसून घेतलं तरी फरक नाही पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाचा समाप्त होऊन संघाची टोटल धावा होती 14 धावा त्याला धावा होता एक बॉल एक रन करला दुसरे वरीला मानच चोपा येईल झालं ना काय ते बघा अंकन सर राहिला चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये अंगणवाडी टीम आपण आयोजकांशी संपर्क साधा चौथा धावा धावपळी बाबत गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक यावेळेस पाहावं लागेल कन्यादा पाच हंड पाच ताटा पाच चमचा पाच ग्लास कन्यादान बॉलर बोला मामा अंपर बोला आत्महंग डोळ्याला पाणी लावा नसेल तर खाली झोपून घ्या काय बोलायचंय इस्ता कार्यक्रम चालू आहे दान कन्यादान दान कन्यादान एकंदरीत आपण जाऊया पुन्हा एकदा या पाच धावेच्या मध्ये 25 धावा धावपळका भरती कोलवा टप्प्याचा चेंडू होता यास बाबा जसा काय चिंबोरी धराय राहिला होता जसा ढेंग फटीत बॉल शिरला तवाकडे गुचकून बसला यास आता ओके पिन चेंज केली कोणाची काय बोलायचंय मग सांगायचं मी नाही त्यातली न कडी लावा आतली 999 आणि यावेळेस षटकार ठोकलाय षटकाराच्या साह्याने आता मात्र धावपळक पुढे जात असताना पाहायला मिळतोय 31 धावा हे याच्या अंगात राहायचा 12 खैस निघतो काय एक तंगडी पार दुमडून रट्टा मारी तो यस एकंदरीत हा चेंडू डॉट उर्वरित मला वाटतं जर पाहिलं तर 5 धाबीची गरज आहे यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय बॉल हवेत क्षेत्ररक्षक बॉल खाली पहावं लागेल कुठल्याही प्रकारे चुकी नाहीये विकेटचं पतन फलंदाज झाला इथे बाद यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय
मनीष तो खेळाय जाताना इकून योग काय सांगतो माहित आहे का? 5 लाख था का कडून जे हा का कडून जर परत घेतलं तर हिसाबाला मी काय लावू? काय बोलायचं आहे? एकंदरीत आपण 32 धावा आहेत, यावेळी चांगला फटका खेचलाय शत्ररक्षक यास, याचा बरा काम आहे. आणि मला वाटतं आता मॅच लेवल झाली आहे, एका धाबेची गरज आहे. एक धाव षटक समाप्त होत आहे, दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा फलकावरती एका धावेची गरज. टीम आंबेवाडी आणि सागाची वाडी तयार राहा, भाकरी विक्री जर खाल्या वयात पाणी बिणी पिऊन जा. महेश स्ट्राइक एंड वरती तयार, बॉलर धन दिना दिन तक तिकंदा. इथे पाहावं लागेल चेंडू हवेत आणि इथे अजून एक धक्का. खूप खूप धन्यवाद भरभरून आजच्या दिवसामध्ये. खऱ्या अर्थाने शुभेच्छा येतात सर्वांना, खऱ्या अर्थाने सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही, कारण की मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती इतके मेसेज आलेत की ते पाहणं देखील, पाहायला जरी गेलो तर समालोचन करायचं राहून जाईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांना, ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात, विश केल्या सर्वांना, मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. असं सदैव प्रेम होता. मॅच इथे झाले कंप्लीट. हार्ड लक टीम डोंगरपाडा, गुड लक टीम रामाची वाडी. विजय संघाच्या अभिनंदन मॅच कडे आपण वळणार आहोत. मेन ऑफ द मॅच साठी आपण खऱ्या अर्थाने आपलातून कामगिरी अर्थात एकंदरीत जर पाहिलं तर ज्यानं गोलंदाजी हाताळली आणि गोलंदाजी हाताळत असताना 3 धावा खर्च करत